नमस्कार. वजन कमी करताय, डाएटिंग आणि एक्सरसाइज देखील चालू आहे, परंतु या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अडथळा येतो तो म्हणजे भूक कंट्रोल होत नाही. वजन कमी करण्यामध्ये बऱ्याच लोकांना सगळ्यात प्रामुख्याने अडचण येते ते म्हणजे भुकेवरती कंट्रोल त्यांना येत नाही, त्यांना नियंत्रण करता येत नाही. आपल्या आजूबाजूला मस्त खमंग वास येत असतात, काही गोष्टी खाद्यपदार्थ आपल्याला दिसत असतात, अशा वेळेस खाण्याची टेम्पटिंग होणे किंवा इच्छा होणे हे खूप स्वाभाविक असतं. परंतु जर वजन कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या जिभेवरती नियंत्रण हे मिळवलंच पाहिजे. मग हे नियंत्रण नेमकं कसं मिळवायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. वजन कमी करत असताना आपल्याला नेमकं ह्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याला जी भूक लागते ती खरीच आपली भूक आहे की आपल्याला सुडो हंगर म्हणजेच फॉल्स हंगर लागत आहे. मग आपल्याला भूक नेमकी का लागत असते? प्रामुख्याने ज्या व्यक्तींचं वजन खूप जास्त असतं आणि ते वजन कमी करण्यासाठी भुकेवरती नियंत्रण करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांचीच भूक वाढत असते, यामागे शास्त्रीय काय कारण आहे? तर आयुर्वेद शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये स्थौल्याची संप्राप्ती होत असते, त्याचं वजन वाढीला लागत असतं, तर अशा व्यक्तींचा अग्नी हा मंद झालेला असतो. अग्नी मंद झालेला असतो आणि त्याचबरोबर कफ त्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि या दोन्ही घटनेमुळे त्यांच्या शरीरामध्ये वात देखील जो असतो तो दूषित झालेला असतो. वात दूषित झाल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये असलेलं जे पाचक पित्त असतं त्याची पित्ताची द्रवता आणि उष्णता वाढलेली असते आणि ह्या पाचक पित्ताच्या विकृत स्वभावामुळे त्या व्यक्तीला जी हंगर लागत असते तीच एक सुडो हंगर असते, ती फॉल्स हंगर असते. आणि प्रामुख्याने अशाच सुडो हंगरमध्ये अशाच भूके लागलेल्या तीव्रतेमध्ये तो व्यक्ती जास्त प्रमाणात खात असतो आणि त्याचं वजन देखील वाढत असतं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला ओळखलं पाहिजे की तुमची रिअल हंगर कोणती आणि सुडो हंगर कोणती. मग ही हंगर जर तुम्ही ओळखली, ही प्रामुख्याने भूक जर तुमची ओळखली आणि त्याच्या अनुसार तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य गोष्टी खाल्ल्या तर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवता येतं. तर वजन कमी करण्यासाठी प्रामुख्याने तीन पर्याय आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर दोन जेवणांच्या मध्यभागी देखील भूक लागत असेल तर अशा वेळेस तुमच्याकडे काही ऑप्शन असू शकतात आणि त्याच्यातील पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे गुरु अपतर्पण. आयुर्वेद शास्त्रानुसार जर तुम्हाला वजन कमी करताना जर अन्नपदार्थ तुमच्या आहारामध्ये काही समाविष्ट करून घ्यायचे असतील तर त्यासाठी गुरु आणि अपतर्पण असा आहार तुम्ही घेतला पाहिजे. गुरु म्हणजे हेवी टू डायजेस्ट आणि अपतर्पण म्हणजे नॉन नरिशिंग फूड आयटम्स. म्हणजेच जेव्हा तुम्हाला खोटी किंवा छोटीशी अशी भूक लागत असते किंवा काही तरी फक्त खाण्याची संवेदना उत्पन्न होत असते तर अशा वेळेस असे अन्नपदार्थ तुम्ही घेतले पाहिजेत की जे पोटाला चांगले काम लावतील. बराच वेळ तो अन्नपदार्थ ते पचवत बसतील आणि त्याचबरोबर त्या अन्नपदार्थामधून कुठल्याही पद्धतीची एनर्जी किंवा कॅलरी कंटेंट तुमच्या शरीरामध्ये जाणार नाही. आणि असाच गुरु अपतर्पणाकर आहार जर आपण घेतला तर त्याच्याने वजन कमी होण्यास आणि नियंत्रण ठेवण्यास आपल्याला मदत होत असते. यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे मध असू शकते. जेव्हा तुम्हाला दोन जेवणांच्या मध्ये देखील भूक लागत असते अशा वेळेस तुम्ही मधाचं सेवन करू शकता. मध खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये गुरु असा आहार जात असतो की जो डिफिकल्ट असतो पचनासाठी आणि त्याचबरोबर तो नॉन नरिशिंग डाएट असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये वजन वाढणार नाही याची शाश्वती उत्पन्न होत असते. याची दुसरा महत्त्वाचा पर्याय जर तुम्ही यामध्ये विचार करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला लिक्विड डाएट घेतला पाहिजे. लिक्विड डाएट म्हणजे असा आहार की जो तुमच्या शरीरामध्ये तर जाईल, तुमची जी सुडो हंगर असेल त्याला कंट्रोल तर करेल पण तुमचं वजन वाढवणार नाही. मग वजन वाढवणार नाही यासाठी सुडो हंगर म्हणून आपण लिक्विड डाएट घेऊ शकतो. लिक्विड डाएटमध्ये प्रामुख्याने कुठल्याही सीझनल फ्रूट्सचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता, घरचं आपण तयार केलेलं ताक घेऊ शकता किंवा लिंबू पाणी घेऊ शकता. अशा आहारामुळे आपल्या शरीरामध्ये काहीतरी कंटेंट तर जात असतो परंतु तो नॉन नरिशिंग असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅलरीज वाढत नाही, वजन कमी होण्यास मदत होत असते. अशा वेळेस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे भाज्यांचे सूप देखील घेत असतात. सायकोलॉजिकली जेव्हासुद्धा आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा उत्पन्न होत असते अशा वेळेस जर आपल्या पोटामध्ये काही अन्नपदार्थ घेतला तर आपल्या ब्रेनला त्या गोष्टी खाल्ल्याचं समाधान मिळतं, तृप्ती मिळत असते. परंतु जर अशा वेळेस आपण काहीच खाल्लं नाही तर दोन दिवस, चार दिवस, पाच दिवस आपण कंट्रोल करतो परंतु त्याच्यानंतर मात्र आपल्या संयमाची परिसीमा तुटते आणि आपण तुटून पडतो त्या अन्नपदार्थ खाण्यावरती. आणि अशा वेळेस अनप्लॅनिंग केल्यामुळे आपण जास्त प्रमाणात अन्नपदार्थ खात असतो. त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग करून ठराविक वेळेस ठराविक मात्र मध्ये अन्नपदार्थ जर घेतले तर तुम्हाला वजन कमी करायला मदत होत असते. म्हणून दुसरा ऑप्शन म्हणून तुम्ही लिक्विड डाएटचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता आणि हार्ड लिक्विड डाएट तुम्ही रिझर्व ठेवा तुमच्या दोन मोठ्या भुकेच्या मधल्या भागामध्ये किंवा अशी काही छोटी भूक लागत असेल किंवा हंगर क्रॅम्प्स येत असतील त्यावेळेस खाण्यासाठी.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ आपण जिभेनेच किंवा आपण पोटापुरतेच खात असतो असं मात्र नाही, आपण आपल्या पाचही ज्ञानेंद्रियाने खात असतो. जेव्हासुद्धा आपल्या डोळ्यासमोर एखादा पदार्थ बनताना आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला खाण्याची इच्छा उत्पन्न होत असते. जेव्हा आपल्याला एखाद्या पाककृतीचा स्वयंपाकघरातून मस्त खमंग असा वास येत असतो त्यावेळेस देखील आपल्याला खायची इच्छा उत्पन्न होत असते. जेव्हा तेलामध्ये काहीतरी गरम वस्तू तडतडीत तळती जात असते त्यावेळेस देखील आपल्याला खाण्याची इच्छा उत्पन्न होत असते. आपण जर एखादा पदार्थ मोबाईलमध्ये किंवा इतर काही टी व्हीमध्ये, आजकाल खूप सारे ॲप्स अवेलेबल आहेत आणि आपण जर स्क्रोलिंग करत असू आणि आपण बघितले तरी देखील आपल्याला खायची इच्छा उत्पन्न होत असते. म्हणजेच आपल्या शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाचही ज्ञानेंद्रियातून आपल्या रसनेची आपण तृप्ती करत असतो, आपण पाचही ज्ञानेंद्रियाने खात असतो. आणि अशा वेळेस जर तुम्हाला भूकेवरती संयम करायचा तर तो केवळ जिभेपुरता मर्यादित नसून तुमच्या पाचही ज्ञानेंद्रियांवरती तुमचा संयम असला पाहिजे. भूक कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आपली इंद्रिय म्हणजे जितेंद्रिय ही अवस्था प्राप्त केली पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल करू शकत नाही तोपर्यंत आपण आपल्या पोटाची किंवा आपल्या भूकेची संवेदना आपण कंट्रोल करू शकत नाही. वजन कमी करण्यासाठी ठराविक मात्रेतल्याच कॅलरीज आपल्या पोटात जाणं अपेक्षित असतं आणि तेवढे गेल्या आणि त्याचबरोबर आपण जर एक्सरसाइज व्यवस्थितपणे ठेवला तर आपण वजन निश्चितपणे कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने या तीन पर्यायांचा तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि तुमची भूक कंट्रोल करण्यासाठी नक्कीच विचार करा. गुरु आणि अपतर्पणात्मक आहार तुम्ही घेतला पाहिजे. त्याचबरोबर छोट्या भूकेसाठी तुम्ही लिक्विड डाएट घेऊ शकता आणि तुमच्या सेन्सेसवरती तुम्हाला कंट्रोल मिळवता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्रामुख्याने विचार केला तर तुम्ही भूक देखील कंट्रोल करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. अशाच माहिती पूर्ण आणि आरोग्यदायी व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.